नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक 86 बागलवाडीमध्ये घटना घडली आहे। त्यामध्ये एक मतदार ने ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे, तिथे 3 बॅलेट युनिट होते, जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे, थोडा ते ब्लॅक झालेले आहेत, पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे, कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे, आणि व्हीव्हीपॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे। पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही। बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता, तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्ण ईव्हीएम मशीन रिप्लेस केलं आहे। नवीन ईव्हीएम मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ईव्हीएम मशीनवर प्रोसेस पण, जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला। आता तिथे शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे। जे ओरिजिनल ईव्हीएम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे, त्याचे व्हीव्हीपॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे, जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो। तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे। तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे। जे जे मतदारांनी ओरिजिनल ईव्हीएम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ईव्हीएम मशीनमध्ये आहे, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे। कोणाची प्रयत्न केला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण होईल। बस म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका। आणि तिथे पुन्हा मी सांगतो, पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे। धन्यवाद।